सध्या पुण्यातल्या जे काही मतदारसंघ आहेत काय कशी परिस्थिती असणार आहे, कोणाचा गुलाल असेल, कोणाला पत्र? पुण्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहे. आता सद्यस्थितीला 7-1, म्हणजे काँग्रेस 1, राष्ट्रवादी 2 आणि भाजप 6 अशी परिस्थिती आहे. आता काल मतदान झालंय, उद्या मतमोजणी आहे. आजचा दिवस मला वाटतं की आजचा अंदाज वर्तवायचा झालं तर पुण्यात फारसा असा काय मोठा फरक पडणार नाही. 5 ते 6 महायुती आणि 2 ते 3 महाविकास आघाडी अशा पद्धतीचं वातावरण राहू शकतं. राज्यातले कल फार धक्कादायक, म्हणजे धक्कादायक म्हणजे आज अशी परिस्थिती की कुठल्या पक्षाला बहुमत मिळेल असं स्पष्टपणे कुणी छातीटोपणे कुठलाही सर्वे सांगत नाही आणि कुठलाही पत्रकार यात सांगू शकत नाही अशा पद्धतीची अवस्था आहे. एक म्हणजे मतदानाचा टक्का प्रचंड वाढलाय. पुण्यासारख्या शहरात मतदानाची टक्केवारी वाढली आहे आणि त्याच्यात महिलांची लक्षणीय संख्या आहेत, जो काही टक्का वाढलाय. त्यामुळे हा वाढलेला टक्का महिलांचं मतदान याच्यावर फार मोठं गणित अवलंबून आहे. आणि खरोखर जर लाडकी बहीण योजना आपण म्हणतोय सक्सेस ठरली आणि त्यानिमित्ताने जर महिला बाहेर पडला असेल तर निश्चितपणे महायुतीला त्याचा फायदा होईल. पण राज्यातही काही धक्कादायक निकाल येऊ शकतात, तशीच अवस्था पुण्यातली आहे. काही धक्कादायक निकाल येऊ शकतात. आता कुठल्या मतदारसंघात काय होईल मला वाटतं आता थांबावं, आता लगेच घाई नको करायला कुठल्या मतदारसंघात होईल. पण निश्चितपणे काही ठिकाणी धक्कादायक निकाल येऊ शकतात. आपल्याला उद्या मला वाटतं 24 तासात 100% निकालाचं चित्र जाहीर झालेलं असेल, त्यामुळे निश्चितपणे त्याची वाट बघूयात. पुण्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहे. आता सद्यस्थितीला 7-1, म्हणजे काँग्रेस 1, राष्ट्रवादी 2 आणि भाजप 6 अशी परिस्थिती आहे. आता काल मतदान झालंय, उद्या मतमोजणी आहे. आजचा दिवस मला वाटतं की आजचा अंदाज वर्तवायचा झालं तर पुण्यात फारसा असा काय मोठा फरक पडणार नाही. 5 ते 6 महायुती आणि 2 ते 3 महाविकास आघाडी अशा पद्धतीचं वातावरण राहू शकतं. राज्यातले कल फार धक्कादायक, म्हणजे धक्कादायक म्हणजे आज अशी परिस्थिती की कुठल्या पक्षाला बहुमत मिळेल असं स्पष्टपणे कुणी छातीटोपणे कुठलाही सर्वे सांगत नाही आणि कुठलाही पत्रकार यात सांगू शकत नाही अशा पद्धतीची अवस्था आहे. एक म्हणजे मतदानाचा टक्का प्रचंड वाढलाय. पुण्यासारख्या शहरात मतदानाची टक्केवारी वाढली आहे आणि त्याच्यात महिलांची लक्षणीय संख्या आहेत, जो काही टक्का वाढलाय. त्यामुळे हा वाढलेला टक्का महिलांचं मतदान याच्यावर फार मोठं गणित अवलंबून आहे. आणि खरोखर जर लाडकी बहीण योजना आपण म्हणतोय सक्सेस ठरली आणि त्यानिमित्ताने जर महिला बाहेर पडला असेल तर निश्चितपणे महायुतीला त्याचा फायदा होईल. पण राज्यातही काही धक्कादायक निकाल येऊ शकतात, तशीच अवस्था पुण्यातली आहे. काही धक्कादायक निकाल येऊ शकतात. आता कुठल्या मतदारसंघात काय होईल मला वाटतं आता थांबावं, आता लगेच घाई नको करायला कुठल्या मतदारसंघात होईल. पण निश्चितपणे काही ठिकाणी धक्कादायक निकाल येऊ शकतात. आपल्याला उद्या मला वाटतं 24 तासात 100% निकालाचं चित्र जाहीर झालेलं असेल, त्यामुळे निश्चितपणे त्याची वाट बघूयात. पुण्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहे. आता सद्यस्थितीला 7-1, म्हणजे काँग्रेस 1, राष्ट्रवादी 2 आणि भाजप 6 अशी परिस्थिती आहे. आता काल मतदान झालंय, उद्या मतमोजणी आहे. आजचा दिवस मला वाटतं की आजचा अंदाज वर्तवायचा झालं तर पुण्यात फारसा असा काय मोठा फरक पडणार नाही. 5 ते 6 महायुती आणि 2 ते 3 महाविकास आघाडी अशा पद्धतीचं वातावरण राहू शकतं. राज्यातले कल फार धक्कादायक, म्हणजे धक्कादायक म्हणजे आज अशी परिस्थिती की कुठल्या पक्षाला बहुमत मिळेल असं स्पष्टपणे कुणी छातीटोपणे कुठलाही सर्वे सांगत नाही आणि कुठलाही पत्रकार यात सांगू शकत नाही अशा पद्धतीची अवस्था आहे. एक म्हणजे मतदानाचा टक्का प्रचंड वाढलाय. पुण्यासारख्या शहरात मतदानाची टक्केवारी वाढली आहे आणि त्याच्यात महिलांची लक्षणीय संख्या आहेत, जो काही टक्का वाढलाय. त्यामुळे हा वाढलेला टक्का महिलांचं मतदान याच्यावर फार मोठं गणित अवलंबून आहे. आणि खरोखर जर लाडकी बहीण योजना आपण म्हणतोय सक्सेस ठरली आणि त्यानिमित्ताने जर महिला बाहेर पडला असेल तर निश्चितपणे महायुतीला त्याचा फायदा होईल. पण राज्यातही काही धक्कादायक निकाल येऊ शकतात, तशीच अवस्था पुण्यातली आहे. काही धक्कादायक निकाल येऊ शकतात. आता कुठल्या मतदारसंघात काय होईल मला वाटतं आता थांबावं, आता लगेच घाई नको करायला कुठल्या मतदारसंघात होईल. पण निश्चितपणे काही ठिकाणी धक्कादायक निकाल येऊ शकतात. आपल्याला उद्या मला वाटतं 24 तासात 100% निकालाचं चित्र जाहीर झालेलं असेल, त्यामुळे निश्चितपणे त्याची वाट बघूयात. पुण्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहे. आता सद्यस्थितीला 7-1, म्हणजे काँग्रेस 1,
राष्ट्रवादी 2 आणि भाजप 6 अशी परिस्थिती आहे। आता काल मतदान झालंय, उद्या मतमोजणी आहे। आजचा दिवस मला वाटतं की